नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील सांगलीत एकमेकास काठीने मारहाण भिंतीवर चढून आंबे काढण्याच्या कारणावरून कृत्य नऊ जणांवर गुन्हा दाखल स्नेहा तनाजी खोकडे वय चोवीस यांच्या फिररीवरून आशा मधुकर पाटील सरिता राहुल पाटील निखिल नितीन पाटील राहुल मधुकर पाटील नीता नितीन पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे तर नीता नितीन पाटील व एकोणतीस यांच्या फिर्यादीवरून विपुल तानाजी खोकडे तानाजी खोकडे विपुल यांची आई विपुल यांची बहीण स्नेहा तानाजी खोकडे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे खोकडे आणि पाटील कुटुंब कोल्हापूर रोड आकाशवाणीच्या पाठीमागे सांगली इथं वास्तव्यास आहेत बुधवारी संध्याकाळी खोकडे यांच्या भिंतीवर आशा पाटील यांनी एक अनोळखी व्यक्तीस आंबे काढण्यासाठी चढवले होते ते आंबे काढत असताना फिर्यादीचे वडील तिथे आले त्यांनी भिंतीवरून खाली उतर असं सांगत असताना आशा पाटील यांनी खाली उतरू नकोस असं म्हणत फिर्यादी शिवेगाळ करू लागल्या त्यांनी काठीने फिर्यादीस मारहाण केली फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ तर भाऊ विपुल याच्या गळ्याला धरून शिवीगाळ करत मारहाण केली असं स्नेहा खोकळे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे तर नीता पाटील यांनी फिर्यादीत असं म्हटलं आहे की आंबे काढण्याच्या कारणावरून फिर्यादी आणि फिर्यादीची आजी यांना मारहाण शिवीगाळ आणि दमदाटी केली विपुल खोकळे यांनी फिर्यादीस काठीने तर तानाजी खोकळे यांनी माताने मारहाण केली आजी भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही सर्वांनी शिवीगाळ केली या दोन्ही कुटुंबांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दिली असून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली प्रतिनिधी अतिश आवळे